शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। स्टैंडर्ड सेकेंड सब्जेक्ट मैथमेटिक्स, लेट्स फाइंड द शेप्स, पेज नंबर 1। टुडे वी आर गोइंग टू लर्न लेट्स फाइंड द शेप्स। तर मुलांनो पहा, आज आपण वेगवेगळे आकार कवितेमधून शिकणार आहोत आणि ते आकार कसे तयार कुठल्या वस्तूपासून होतात त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। अ पिकनिक ऑन संडे इन फार्म फ्रेश एअर, ऑल शेप्ड वेगिन्स वी कोल्ड फाइंड देअर, व्हेन ही डग द सॉइल मोते हॅड फाउंड, कॉर्न लाइक्स कॅरट अंडर द ग्राउंड, यश ब्राउट टोमॅटोज रेड अँड राउंड, सम लॉंग्स ब्रिंजर्स ऑल्सो ही फाउंड। पहा मुलांनो, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, चला शोधूया वेगवेगळे आकार आणि काय करायचं आहे पिकनिकला जायचं आहे कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी। मग अ पिकनिक ऑन संडे इन फार फ्रेश एअर ऑल सेप्ड वेगिन्स वी कोल फाइंड दिअर। तर रविवारी सगळेजण शेतावर फिरायला गेलेले आहेत आणि फिरताना सांगितलं होतं की भाजी गोळा करायला। व्हेन ही डग द सॉइल मोते फाउंड, कोण लाईक कॅरट्स अंडर द ग्राउंड। तर गाजरे आणली कोणी मोतेने उकरून मऊ मातीतून आणि टोक शंखूसारखे असलेले हिरवे पाने वरती। यश ब्राउट टोमॅटोज अँड राऊंड रेड राऊंड सम लॉंग्स ब्रिंजल ऑल्सो ही फाउंड। यशनी काय आणलेली वांगी आणि लाल टोमॅटो, टोमॅटो छान गोल पण वांगी जरा लांबट। तर पहा मुलांनो, कोण शेप इज लाईक कॅरट, म्हणजेच कोणचा आकार कसा आहे शंखूसारखा किंवा गाजराचा आकार शंखूसारखा आहे। इथं आपण एक शेप पाहिला, म्हणजेच कोणता शेप, कोण। टोमॅटो शेप इज लाईक सर्कल। पहा मुलांनो, आपण इथे एक आकार शिकलेला आहोत, टोमॅटोचा आकार हा सर्कलसारखा गोल आहे किंवा टमाटरचा आकार गोल आहे, हा एक शेप आपण इथं शिकलो। रमा गोट द कुकुंबर्स ग्रीन अँड फ्रेश, सम स्ट्रेट सिलेंडर्स सम बेट अँड द वेस्ट, टर्माइंड फ्रॉम अ ट्री अँड अ लिटिल बाईट ऑफ गार्लिक, ऑज ऑल दॅट गंपू अँड पुसी कुल पिक, मम्मा रोटेस्ट रोटीज पप्पा कुकड वेजिन्स, सच अ नाईस पिकनिक कुल वी कम अगेन प्लीज। पहा मुलांनो, वेलीवरून तोडून रमाने काय आणलेलं आहे, काकड्या, आणि त्या कशा आहेत दंडगोल म्हणजे सिलेंडर सारख्या आहेत परंतु कमरेत वाकड्या। त्यानंतर झाडावर चढून गंपूनी काय आणल्या, चिंच तोडून आणल्या, खुशीत परतली मनी तिला सापडला लसूण, आणि मम्माने काय केलेलं आहे भाकरी बनवल्या आणि बाबांनी छान भाजी केली आणि सर्वांनी झाडाखाली बसून काय केलेलं आहे जेवण केलेलं आहे आणि जेवताना खूप मजा आली परत अशी पिकनिक करूया असं सर्वजण म्हणाले। पहा सर्वांना समजली पोएम लेट्स फाइंड द शेप। पहा मुलांनो, सिलेंडर शेप इज लाईक कुकुंबर। तर सिलेंडरचा शेप हा कोणासारखा आहे, काकडीसारखा आहे किंवा काकडीचा आकार दंडगोल आहे। दंडगोल म्हणजेच काय, सिलेंडर। अ सिलेंडर हॅज टू एड्स बट नॉट सिंगल कॉर्नर। पहा सिलेंडरला तीन भाग असतात, सपाट पृष्ठभाग, वक्र पृष्ठभाग आणि तळाचा सपाट पृष्ठभाग, आणि दोन कडा असतात, कोपरा नसतो। अशा प्रकारे आज आपण एक दंडगोल म्हणजेच काय सिलेंडरचा शेप शिकलो आहोत। पहा मुलांनो, लेट्स फाइंड द शेप्स, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे आकार शिकलो आहोत। तर त्या आकारावरून मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे। थँक्यू।